राजकारणात आपल्याला कोण धक्का देणार नाही असे सांगलीतल्या एका मोठ्या नेत्याला वाटत होते पण भाजपने त्यांना यापूर्वी धक्के दिलेत आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना शॉक देणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला मी सोन्याचा मुकुट देणार आहे अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केली आहे ते शुक्रवारी दुपारी सांगलीत भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच सांगली महानगरपालिका आणि इस्लामपूर नगर परिषद सत्तांतर घडवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राजकीय धक्के दिलेत आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांना लक्ष करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे भाजप नेत्या यांनी सावरगावात भगवानगडावर धडाकेबाज भाषण केलं यावेळी त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली होती त्यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय पंकजा मुंडे या स्वतः पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या त्यामुळे मंत्रीपद भाड्यानं देणं अशा पद्धतीने आरोप करणं हा एक केविलवाना प्रकार आहे जनतेला माहिती आहे दोन वर्षात एवढी संकट असताना मंत्री म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून काय काम करतोय त्यामुळे त्यांना काय म्हणावं हे त्यांचा प्रश्न आहे असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केलाय दुसरीकडे सरकार पडणार आहे की नाही पडणार याच्या गोंधळात राहायचं गोंधळात राहू नये त्यांनी आजपर्यंत अभूतपूर्व संकटांच्या काळात सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं असा देखील प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय भाजपच्या नेत्यांकडून वारंवार राज्य सरकार पाडणार असल्याच्या वक्तव्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय सरकार पाडणार की नाही पडणार यातून बाहेर पडा असं आवाहन करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधलाय दसऱ्या निमित्त गडावर आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या मी माझ्या पक्षाच्या लोकांनाही सांगणार आहे प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पाडणार आहे असं सांगतो आणि प्रत्येक सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे असं सांगतो पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करताय ते सांगा राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं होतं तेव्हा सत्ता परिवर्तन झालं होतं त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंय माटुंग्यातील सभागृहात होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीच्या तयारीचं बिगुल फुंकलं जाणार आहे शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मेळाव्यात सादरीकरण करणार आहेत आश्चर्य म्हणजे यंदाच्या प्रत्यक्ष मेळाव्याला अडथळा ठरणाऱ्या कोरोना प्रतिबंधक नियमांत सरकारने नुकतेच बदलही करून घेतलेत दसऱ्याला दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा जंगी मेळावा असतो पण यंदा कोरोना निर्बंधामुळे गेल्या वर्षी तो आभासी पद्धतीने झाला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी चार महिन्यांवर येऊन ठेपल्यात दसरा मेळाव्याला मुंबई ठाणे शहरातील बहुतांश शिवसैनिक उपस्थिती लावत असतात मोठ्या अर्थसंकल्पाच्या या दोन्ही महानगरपालिका शिवसेना पक्षाच्या मुख्य कणा समजल्या जातात उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यात तीन ऑक्टोबरला कारने शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती आता अशीच घटना छत्तीसगडच्या जशपूरमध्ये घडली आहे एका भरधाव कारने चिरडल्याने चार जणांना ठार केलं असून अधिक जखमी झाल्याचं सांगण्यात मधील जसपूर येथे ही भयंकर घटना घडली आहे रस्त्यावरून एक धार्मिक मिरवणूक जात होती दुर्गा ही मिरवणूक होती यावेळी अचानक एक भरधाव आली आणि मिरवणुकीत घुसली या कारखाली अनेक जण चिरडले गेलेत या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय तर वीस जण अधिक जखमी झालेत या घटनेनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि संतप्त भाविकांनी जाळपोळ केली